झी 24 तास एक पाऊल पुढे। उन्हाळी सुट्टीची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं वळतात ती कोकणाकडे। पर्यटन स्थळांना भेटी देण्याबरोबरच उन्हाळ्यात पर्यटकांसाठी खास आकर्षण असतं ते अस्सल हापूस आंब्याची चव चाखण्याचं। मात्र यंदा आंबे महाग असल्यानं पर्यटकांची काहीशी निराशा झालीय। उन्हाळ्याच्या सुट्टीत हिरवगार कोकण पर्यटकांना खुणावत असतं। कोकणातले बहुतांश हॉटेल सध्या हाऊसफुल आहेत। समुद्र किनाऱ्यांचं आकर्षण पर्यटकांना स्वस्थ बसू देत नाही। समुद्राखालील जग निहाळताना डॉल्फिनशी दोस्ती करण्यासाठीही पर्यटक उत्सुक आहेत। पर्यटनाबरोबर आंबे खायलाही पर्यटक मोठ्या संख्येनं कोकणात जातात। मात्र यंदा आंब्याच्या वाढत्या किमतीने पर्यटक थोडे नाराज आहेत। तरीही कोकणचा निसर्ग पर्यटकांना सुखावणार आहे। गुजरात मध्य प्रदेश अशा भागातून मोठ्या संख्येनं पर्यटक इथं उतरू लागलेले आहेत। निकाल लागल्यानंतर म्हणजे साधारणतः 20-25 एप्रिल नंतर तर मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे। स्नॉर्केलिंग हे विशेष आकर्षण झालेलं आहे, त्याचप्रमाणे डॉल्फिन सफारी, त्याचबरोबर तारकर्ली देवबागच्या परिसरामध्ये बॅकवॉटरचा आनंदही पर्यटक घेत आहे। कित्येक जागी पर्यटनाचा विकास वगैरे करत आहे, त्यामुळे आम्हाला डायरेक्ट त्या त्या पर्यटन स्थळापर्यंत जायला मिळालं, याचा आनंद झाला। कारण यापूर्वी आलो तेव्हा रस्ते वगैरे काही व्यवस्थित नव्हते, पण आता प्रगती झालेली आहे। आंबा असो वा नसो, पण कोकणात येणारी पर्यटकांची रीघ कोकणातल्या अर्थकारणासाठी महत्वाची आहे। झी 24 तासासाठी सिंधुदुर्गहून विकास गावकरसह भूषण करंदीकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।